लातूरच्या निलंग्यात पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना. दलित तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यामुळे दोन दिवस ताडमुगळी गावात दलित समाजावर बहिष्कार. नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी. लातूर जिल्ह्यातही बातमी आहे. निलंगा तालुक्यातल्या ताडमुगळी इथे एक दलित तरुण मंदिरात गेला, त्यानं देवाचं दर्शन घेतलं, त्यामुळे गावानं दोन दिवस दलित समाजावर बहिष्कार टाकला आहे. दलित तरुणानं दर्शन घेतलं आणि मंदिरात नारळ फोडले. दलितांनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ नये हा नियम मोडल्यामुळे दलितांसोबतच सर्व व्यवहार सुद्धा बंद ठेवण्यात आले. त्यांना दळण दळू दिलं जात नव्हतं, किराणा बंद करण्यात आला, शेतातली मजुरीसाठी बोलावणं सुद्धा बंद, अशा पद्धतीनं बहिष्कार टाकण्यात आला. जर गावातील कोणी बहिष्काराचा नियम मोडला तर तब्बल 50,000 दंडही लावला जाणार होता. त्यामुळे दोन दिवस हे प्रकरण चालल्यानंतर औराच्या आजने पोलिसांना ही बाब समजली. या प्रकरणाची चौकशी करून दलितांवर बहिष्कार टाकणाऱ्या समाजकंटकांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. इथल्या काही गावातल्या लोकांनी डांगोरी दिली की गावात बैठक आहे, त्यांनी गावातल्या गावात डांगोरी दिल्यानंतर तिकडे त्यांची बैठक ठरली आणि ह्या लोकांना पाणी किंवा दुकानातलं अन्नधान्य पिठाच्या गिरणीवर काहीच द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं. गेल्या दोन दिवसापासून त्या कुठल्याही वस्तूला त्यांना वस्तू गावात मिळत नाही असं बहिष्कार टाकलेला आहे. निलंग्यातल्या ताडमुगळी गावातली ही घटना आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दलितांवर बहिष्कार टाकणाऱ्या समाजकंटकांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. ज्या महामानवांनी जात्यांतची चवळ केली त्याच राज्यामध्ये असे कृत्य घडणे अत्यंत निषेधार्थ आणि अत्यंत निंदनीय आहे. या कृत्याचा रिपब्लिकन पार्टी पेटा खरात पक्ष निषेध करत असून राज्य सरकारला मागणी करत आहे की तत्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी तत्काळ करण्यात यावी. ज्यांनी कोणी दलित बांधवांना वाईट टाकले आहे तसेच दंड सुनावला आहे या समाजकंटकांना तत्काळ राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात यावी. आजच्या काळातही महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे बघून वाचून खरंच असं वाटतंय की आपली मान शर्मेनं खाली जायला हवी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24